श्रोते हो, 26 जानेवारी दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, पण मला असे आढळून आले की बऱ्याच जणांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यामधील फरक माहीत नाही। हजारो स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर हे आपल्या भारत देशासाठी शहीद झाले, त्यांचे एकच स्वप्न होते की भारताची पुढील पिढी स्वतंत्र देशात जन्माला यावी। म्हणून आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला 26 जानेवारी आपण का साजरी करतो याविषयीच माहिती सांगणार आहे। श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे की आपल्या देशावर कित्येक वर्ष ब्रिटिशांनी राज्य केले आणि आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून हजारो जणांनी प्राणांची आहुती दिली। त्यावेळेस ब्रिटिशांनी त्यांचे कायदे आपल्या देशावर लादले आणि त्यांच्या कायद्याचा जो कोणी विरोध करेल, जो त्याच्यावरती अत्याचार करत, 13 एप्रिल 1919 साली ज्यावेळेस जालियान बागवाला हत्याकांड घडला, त्यावेळेस भगतसिंग, उत्तम सिंग, सुखदेव, राजगुरू आणि असे अनेक क्रांतिकारी निर्माण झाले। ही घटना एवढी वाईट होती की जनरल डायरच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी लहान मुले, वृद्धे, स्त्रिया यांना, अशा हजारो लोकांना मारून टाकले। या घटनेनंतर सगळ्या भारतीयांच्या हृदयामध्ये स्वातंत्र्याची आग धगधगू लागली। प्रत्येकजण भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान द्यायला तयार होता। नंतर 26 जानेवारी 1930 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने ब्रिटिशांकडे पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि त्यावेळेस त्यांनी लाहोरमध्ये रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावला। हा दिवस पूर्ण भारतात स्वातंत्र्य दिनासारखा साजरा करण्यात आला। यानंतर ब्रिटिशांची मनमानी आणि दुसरे महायुद्ध यामुळे भारताला स्वातंत्र्यासाठी जास्त काळ लढा द्यावा लागला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले। भारत स्वतंत्र जरी झाला होता तरी भारताचे स्वतःचे संविधान नव्हते। श्रोते हो, एक छोटी जरी संस्था चालवायची झाली तरी त्यासाठी नियम बनवावे लागतात आणि आपला भारत देश तर एवढा मोठा की त्यामध्ये एवढे वेगवेगळे राज्य आहेत, त्यासाठी आपल्याला वेगवेगळे नियम बनवावे लागणार होते। म्हणून हे संविधान, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, हे बनविण्यासाठी 28 ऑगस्ट 1947 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली। 4 नोव्हेंबर 1947 रोजी संविधान समितीने आपल्या सादर केले। 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात अनेक सत्रांमध्ये या संविधानावर चर्चा होत राहिली। हे सत्र ज्यांच्यासाठी खुले होते त्यांच्या मागणीसोबतच ब्रिटिशांनी आपल्या स्वातंत्र्याची मागणी मान्य केली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान तयार झाले। पण हे संविधान कधी अंमलात आणायचे यावर नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यांच्या मनात 26 जानेवारी ही तारीख आली। कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोरमध्ये रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावला होता आणि पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती। 24 जानेवारी 1950 रोजी 308 सदस्यांनी हा मसला मान्य केला आणि 2 हस्तलिखित प्रती काढल्या, एक हिंदीमध्ये होती आणि दुसरी इंग्रजीमध्ये। 2 दिवसांनी 26 जानेवारी 1950 रोजी आणि भारत गणराज्य बनले। श्रोते हो, आता तुम्हाला समजलेच असेल की 26 जानेवारीला आपण संविधान अंमलात आणल्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो। श्रोते हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा।